जोड़े आमजे टूरिजम मिनिस्टर बाबू रोहन खवटे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन जिगडे बाकीचे सगळे आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन एससीआरटी परत एड्युकेशन कॉर्पोरेशन आणि प्रमुख वक्ते बाबू गजानन देसाई पत्रकार माझे मित्र आणि माझ्या मोगाळ मित्र आणि मैत्रिणी तुमका सगळ्या जणांना आज पर्यंत चिल्ड्रन्स डे खबर आशिल्लो चिल्ड्रन्स डे म्हणजे 14 नोव्हेंबर आहे काय ना चिल्ड्रन्स डे आम्ही किती करताले वेगवेगळे आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन करताले बरोबर असा ना जाल्यार स्कुलात आणि किती तरी असतालो ओके चिल्ड्रन डे म्हणटा म्हणून आमकां कोण दिसतालो पंडित जवाहरलाल नेहरू कित्या खातीर तांचो ते दिसा वाढदिवस पंडित जवाहरलाल नेहरूंचो त्या दिसा वाढदिवस म्हणून त्या दिसा चिल्ड्रन्स डे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचो एक फोटो गुलाब लायल्लो आम्ही ताका हार बीन घालताले बट आता सांगले त्या प्रमाणे चिल्ड्रन्स डे आणि नेहरूजी हाचो कांयच संबंध नाशिल्लो आणि परत एक इतिहास आणि किती सांगलो ना नेहरूजीक भुरगीं खूप आवडटाली म्हणून त्यांचा बर्थडे हो चिल्ड्रन्स डे हो म्हणयलो वयतालो म्हाका चितूर पडपाचें ना म्हाका राजकारणांत वचपाचें ना किंवा म्हाका खंयच्याच विशयाचेर वचपाचें ना हांव तेजेर कांय उलयना तो चिल्ड्रन्स डे आसा बट केंद्र सरकारान वीर बाल दीन हो मनोवपाचो सर्क्युलर फाटल्या वर्सा काडलो आणि 26 डिसेंबर हो वीर बाल दीन मनोवपाचें ठरयलें आणि तोच वीर बाल दीन आमच्या डायरेक्टरेट ऑफ एड्युकेशनान सर्क्युलर काढला पुराय राज्यभर खास करून हायस्कूल्स आणि प्रायमरी स्कूल हांच्यांनी क्रिसमस हॉलिडे सोंपल्या उपरांत पहिलो दीस येतलो त्या दिसा वीर बाल दीस आपल्या सगळ्या हायस्कुलांनी मनोवचो कित्याक मनोवचो तोय हांव सांगता फक्त तो मोदीजीच सर्क्युलर काढला म्हणून न्ही भुरग्यांच्या मदीं शौर्याची गाथा भुरग्यांच्या मदीं आपल्या धर्माच्या कोण ज्या धर्माचो आसा त्या धर्माच्या प्रती आस्था आणि प्रेम हो क्रिएट जावचो मागीर तो हिंदू आसुनी सीख आसुनी मुस्लिम आसुनी इसाई आसुनी कॅथलीक आसुनी सगळे आपलो धर्म आपल्याक प्रिय आसा प्रत्येकाक आपलो धर्म प्रिय आसा त्या धर्माच्या प्रती आपली आस्था आपलो प्रेम आणि आदर हो तितकोच महत्वाचो आसा भुरग्यांचे जर शौर्य किती आसत भुरग्यांची जर कृती किती आसत ही कळपाक जाय म्हणजे जे भुरगे 9 वर्सां आणि 6 वर्सांच्या पिरायेचेर सुद्धा म्हणजे त्यांना शौर्या खातीर आपल्या धर्माच्या प्रेमा पोटी आपलो प्राण गेलो जाल्यारूय चलता आपल्या प्राणाचे बलिदान दिवचे पडले जाल्यारूय चलता गुरु गोविंद सिंग जी ज्यांच्यानी सीख धर्माचे जे पायीक असा सीख धर्म ज्यांच्यानी वाढयलो तांचे 2 सुपुत्र हा सगळ्या इतिहासात वचना तांचे 2 सुपुत्र साहबजादे जोरावर सिंग जी साहबजादे फतेह सिंग जी हे दोग जाण भुरगे या दोग भुरग्यांक जेन्ना मुघलांनी अरेस्ट केले आणि मुघलांनी अरेस्ट केल्या उपरांत गुरु माताय त्यांच्या बरोबर आशिल्ली या तिघूय जणांक अरेस्ट केल्या उपरांत त्याका एकूच ऑप्शन दिले की तुमकां आमी तुमचो प्राण भोगशिता म्हणजे तुमकां जगपा खातीर फ्रीली तुम्ही जगू येता तुम्ही एकूच कारण एकूच काम करपाक जाय जाल्यार तुमच्या धर्माचे परिवर्तन तुम्ही मुस्लिम धर्मात करचे त्यांच्यानी सांगले की आमकां जर मुस्लिम धर्मात परिवर्तन करचे पडटा आसत जाल्यार आमचे प्राण गेले तरी बेहत्तर आमचो जीव गेलो सुद्दां बेहत्तर आमकां मुस्लिम धर्मात परिवर्तन करपाचे ना हे त्यांच्यानी ठामपणे सांगले आणि विचार करात 7 वर्सांच्या पिरायेचेर 9 वर्सांच्या पिरायेचेर जेन्ना आमी म्हणटा त्यांच्यानी आपले पुराय आयुष्यय पळोवंक ना पण तेका इतकोच इतिहास खबर आशिल्लो की आपले बापूय गुरु गोविंद सिंग हे सीख धर्माचे संस्थापक आसात सीख धर्माचे पायीक आसात त्यांच्यानी ह्या पुराय सीख धर्म फुडे व्हरपा खातीर काम केले आपले 2 भाव त्यांच्यानी या मुघलाच्या विरुद्ध लढता ते धारातीर पडले त्यांच्यानी आपलो प्राण या सीख धर्म आणि आपले राज्य वाजोवपा खातीर दिलो आसत जाल्यार आम्ही तरी कित्याक करचे तांच्यानी सांगले ना आपले प्राण गेले तरी बेहत्तर आणि त्याच्या उपरांत आताच बाब गजानन देसाई यांच्यानी सांगले तसे त्यांना पूर्णता आम्ही म्हणतात की म्हणजे भिंतीत गाडून मारले म्हणता पहिली कोकणीतल्यान सांगायचं झालं जाल्यार त्यांना पूर्णता पुरले गेले त्याची ताकद पळ्यात आणि जेव्हा बाबा जोरावर सिंग जी हे खूप वडले आशिले आणि 2 वर्सां वडले आशिले त्याच्या उपरांत फतेह सिंग हे 2 वर्सां धाकटे आशिले त्यांच्यानी जेव्हा सांगले की लास्ट वीट लावपाचा जेव्हा प्रयत्न झाला त्यांना पहिलो वीट जो असा हो माझ्या मुखार लाय कारण बाबा फतेह सिंग हे माझे धाकटे भाव असा ते मरता ते माझ्यान पळोवपाक जावचे ना म्हणून जो असा पहिलो वीट माझ्या समोर लायात
आणि त्यांना तत्वबीज पहिलं त्यांच्या समोर लाईलो, पण इतकी ताकद त्यांच्यानी असलेली, मरता मरता त्यांच्यानी जो फोर्स केला त्या फोर्सात ती भिंत उलटी पडली आणि इतकी ताकद या दोन वर्षाच्या भुरग्यांच्या मध्ये असली. सांगपाचा उद्देश, म्हणपाचा उद्देश इतकोच असा की भुरग्यांच्या मध्ये ती ताकद असा, भुरग्यांच्या मध्ये ती शक्ती असा, भुरग्यांच्या मध्ये ती श्रद्धा असा. तीच शक्ती, तीच ताकद, तीच श्रद्धा आणि तीच करेज आईज भुरग्यांच्या मध्ये असपाची गरज असा. आम्ही म्हणता की या देशाच्या प्रती, या धर्माच्या प्रती आणि त्याचबरोबर फुडले करिअर घडोवपाच्या प्रती हो इतिहास तुमच्या मुखार दवरपाचो हो प्रयत्न असा. आम्ही सांगता की मान्य मोदीजी वीर बाल दिन मनयता असताना तुमच्या मधल्या ताकदीची तुमकां जाण करून दिल्ली आसा, तुमच्या मधल्या श्रद्धेची तुमकां जाण करून दिल्ली आसा, तुमच्या मध्ये इतकी ताकद असा. म्हणून तर आज आझादीका अमृत कालात फुडल्या विकसित भारत 2047 स्वप्न पळयता असताना तुमच्या मध्ये तो दीप प्रज्वलत जावपाक जाय. तुमच्या मध्ये ताकद आणि तुमच्या मध्ये शक्ती ही त्याच दिशेने उभी राहपाक जाय. हय, की आज माझ्या देशाच्या प्रती जर किती तरी करपाक शकता असत जाल्यार तुम्ही सगळ्या जण करपाक शकता. म्हणजे घडे कदाचित आम्ही म्हणता फुडल्या 25 वर्षाच्या विकसित भारताचे नागरिक जर कोण असतले जाल्यार तुम्ही असतले. आणि म्हणून तर आज वीर बाल दिन आम्ही आज पुराय देशभर तो 26 डिसेंबराच्या निमित्तात वीर बाल दिन मनयता. पुराय भुरग्यांक खंय तरी त्यांना एक ऊर्जा दिवपा खातीर, ताकद दिवपा खातीर, या देशाच्या प्रती प्रेम दिवपा खातीर हो वीर बाल दिन मनयलो वता. तुमच्यातली ताकद तुम्ही वळखतले, वळखतले काय ना? तुमच्यातली शक्ती तुम्ही दाखवतले काय ना? दाखवतले असत जरा माझ्या बरोबर दोन्ही हात करून भारत पताके, भारत पताके, वंदे साहबजादे जोरावर सिंह जी की, साहबजादे फतेह सिंह जी की, गुरु नानक जी की, गुरु गोविंद सिंह जी की. खूप खूप धन्यवाद. हा तुमच्या लागे मागता की असोच देश प्रेम तुमच्या मनात सदोदित उरचो. इतकेच सांगता आणि माझी दोन उतरा पुराय करता. देव बरे करू.